होकर्स युनियनचे अध्यक्ष संजय झिंजे यांच्यावर राष्ट्रवादीच्या सूरज जाधव आणि टोळीने हल्ला केला होता। त्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून एमपीडी कायदा अंतर्गत तात्काळ प्रस्ताव करण्यात यावा। शहरात राजकीय वरदहस्तातून सुरू असणारी गुंडेगिरी पोलिसांनी मोडून काढावी। राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल होत आहेत, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे। जे क्रॉस केस वगैरह दर्ज है तीन पण तपास आप करूँ जैसे मालिका पानी हो अगर ते जो प्रकरण जाए तो निंदनीय तेज़र अपन एडिशनल एस पी जो आपके साहब है एडिशनल एस पी साहब चौकसी करते हैं योग्य ते कायदेशीर कार्रवाई करते। आत्ता या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना नगर शहरातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलं। शहरातील माजी नगरसेवक हॉकर्स युनियनचे अध्यक्ष संजयजी झिंजे यांच्यावरती शहराच्या आमदारांच्या समक्ष त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गुंड सूरज जाधव आणि टोळीने जो हल्ला केला होता त्याचा निषेध या ठिकाणी सगळ्यांनी केलेला आहे। नगर शहरामध्ये पहिल्यांदाच दहशतीच्या विरोधामध्ये या शहरातल्या सगळ्या पक्षांचे सगळ्या पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज या ठिकाणी जमलेले आहेत। नगर शहरामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक हल्ला प्रकरणातील आरोपी मग ही एक ने अनेक आरोपींची यामध्ये यादी आहे। काल रात्री सुद्धा एक फिर्याद दाखल झाली। जग्गी नावाचे जे पंजाबी समाजाचे व्यापारी आहेत त्यांना सुद्धा एसओपी हल्ला प्रकरणातल्या जे का जामिनावरच्या आरोपींनी तरी काही मारहाण केली आहे त्याचा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। सबब त्या ठिकाणी आम्ही एसपींकडे मागणी केली आहे की जिल्हा पोलीस अधीक्षक हल्ला प्रकरणातल्या जामिनावरती असलेल्या आरोपींनी जो शहरामध्ये राजकीय पाठबळातून धुडगूस घातला आहे त्याला आपण आवर घाला। दोन, संजय झिंजे साहेबांना पोलीस संरक्षण द्या। तीन, त्यांच्यावरती खोटी फिर्याद ते पोलीस स्टेशनला दाखल असतानाच त्यांनी गुन्हा केल्याची फिर्याद त्या ठिकाणी दाखल झाली आहे ती त्या ठिकाणी त्यांच्यावरची खारिज करा। चार, त्या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये अनेकांनी त्या ठिकाणी तक्रारी मांडल्या की या ठिकाणी सातत्याने राजकीय दबावातून चुकीचे खोटे गुन्हे वारंवार विनयभंगाचे मारहाणीचे दाखल होत आहेत तर त्या ठिकाणी चांगला सक्षम अधिकारी त्यांनी त्या ठिकाणी नियुक्त करावा। एस पी साहेब स्वतः या ठिकाणी सगळ्यांशी बोलण्यासाठी चार पायऱ्यातून खाली आले, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली, त्याबद्दल आम्हाला त्यांच्याकडनं मोठ्या अपेक्षा आहेत। राष्ट्रवादीचा आमदार व त्याचे कार्यकर्ते यांनी प्रचंड दहशत व दादागिरी लोकांचे प्लॉट लुटणे लोकांच्या प्लॉटमध्ये कंपाऊंड पाडून घुसणे लोकांच्या प्लॉटमध्ये टपऱ्या टाकणे जो कोणी विरोधात जाईल त्यांना मारहाण करणे राष्ट्रवादीचा आमदार याच्या सांगण्यावरून त्याच्या कार्यकर्त्यांनी संजयजी झिंजे यांना मारहाण झाली। दुसरा कार्यकर्ता त्यांनी एक जग्गी नावाच्या राजू जग्गी नावाच्या एका व्यापाऱ्याला रात्री काल 8 वाजता 7:30 प्रचंड मारहाण केली। ते सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट होते, आम्ही त्या ठिकाणी गेलो। तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी गजेंद्र भांडवलकर हे सूरज जाधव असे जे एस पी ऑफिस तोडफोड प्रकरणातले जे आरोपी आहेत आणि ज्यांनी एस पी ऑफिस तोडफोड प्रकरणात जामीन मिळून पुन्हा काही गुन्हे केलेले आहेत त्यांच्यावर एन पी डी ए तसेच मोक्का अंतर्गत कारवाई कशी करता येईल यासाठी आज जिल्हाधीक्षक यांना भेटलो। त्यांनी त्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, खाली येऊन सर्व आंदोलकांशी चर्चा केलेली आहे आणि जर याच्यामध्ये गंभीरपणे जर दखल घेतली नाही तर मोठं आंदोलन भविष्यात या दादागिरी गुंडगिरीच्या विरोधामध्ये नगर शहरामध्ये उभं करणार असं अहमदनगर शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर करतो। धन्यवाद। आज आम्ही एस पी साहेबांना ओला साहेबांना भेटतो आणि यामध्ये सांगितलं की नगर शहरामध्ये जी काही लोक ज्या लोकांना जिंदगी निवडून दिली ही लोक जर का समाजातल्या प्रत्येक माणसावर आता अन्याय करत असेल तर त्यांना
मानलं की आता बऱ्याच व्यक्तींनी सांगितलं की प्लॉटिंग असो किंवा विविध महिला गावाने विविध मुद्दे दाखल करत आपल्या नेत्यांवर असे विविध कार्य नगरमध्ये सतत या मागच्या 5-6 वर्षामध्ये जास्त प्रमाणात वाढत आहे. त्या हिशोबाने या गोष्टी आम्ही विशेष व्यक्त करतो की आता मुलगी कोणतंही लोकप्रिय असेल तर त्यांना प्रत्येकाने या ठिकाणी स्वतःची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आणि या ठिकाणी काही लोकप्रिय या गुंड लोकांना सपोर्ट करतात आणि या सपोर्टच्या माध्यमातून ही जी गुंड प्रवृत्ती ही दिवसेंदिवस नगरमध्ये वाढत चालली आणि यामुळे जनतेला अतिशय या गोष्टीचा त्रास होतो आहे. त्यामुळे आम्ही आदेश साहेबांना यासाठी विनंती केली की यामध्ये आपण लक्ष घालावं व ज्या ज्या गुंडांवर आतापर्यंत या एस पी ऑफिस असेल किंवा विविध घटना असेल यामध्ये याचं सगळ्या डॉक्युमेंट तयार करा आणि या डॉक्युमेंटच्या माध्यमातून यांच्यावर जे कडक कार्य करता येईल यांना एकतर हद्दपार करा किंवा यांच्यावर मग असे या शिक्षेत लावा अशी या ठिकाणी आम्ही पदाधिकारी मागणी केलेली आणि शिवाय या ठिकाणी एस पी साहेब आम्हाला मदत करतील थोडी त्यांच्याकडे अपेक्षा करतो. धन्यवाद. यांच्यावर हल्ल्याप्रकरणी सर्व नगर शहरातील सर्व पक्ष सर्व संघटना या दहशतीविरोधात एकत्र आलेले आपण पाहतोय. स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी गेल्या 25 वर्ष एक नारा दिला होता, संपूर्ण संरक्षण संपूर्ण सुविधा दहशतमुक्त नगर शहर. हे आज तुम्हाला जाणीव होत असेल की हे नारा का दिला होता. या नगर शहरात कोणाचेच काही राहिले नाही, कोणालाही उठसूट मारहाण होतीये, लोकांच्या जमिनीवर ताबे होता. ते त्यांनी काही विरोधात बोलले की त्यांच्या विरोधात कंप्लेंट होतीये. म्हणजे जर उद्या एखादा सर्वसामान्य माणूस या गुंडांविरोधात कंप्लेंट करायला गेला की लगेच त्याच्या विरोधात त्यांची एक टोळी बनवलेली आहे, त्याच्यावर एक तर ॲट्रॉसिटी दाखल करतील किंवा त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करतील, बलात्कारचा गुन्हा दाखल करतील. असे प्रकार अशी एक टोळी या नगर शहरात सक्रिय आहे ज्यांनी एस पी ऑफिस सारखी म्हणजे भारतात घडलेली पहिली घटना एस पी ऑफिस तोडफोड केलेले असे गुंड या ठिकाणी आले. आपण या ठिकाणी आम्ही फक्त संजय झिंजे किंवा एका गुन्हेगाराविरोधात नाही या नगर शहरातील प्रत्येक गुन्हेगाराविरोधात आम्ही उभे. यांना सपोर्ट करणारे हे मोठमोठे लोकप्रतिनिधी यांच्या सपोर्टनी यांना एवढी मास सुटलेला आहे. यांना बरं एकेकावर एकेका गुंडावर एकेका याच्या कार्यकर्त्यांवर 5-5 ते 10-10 गंभीर गुन्हे म्हणजे खुनी हल्ल्याचे गुन्हे आहे, चोरीचे गुन्हे आहे, या प्रत्येक गुन्हे तर यांच्यावर म्हणजे पोलिसांचा यांच्यावरचा धाक संपलेला दिसतोय. म्हणजे या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आज आपण पाहतोय की 2010-2012 मध्ये चांगले एस पी होते म्हणजे कृष्णप्रकाश सारखे एस पी होते, नगर शहरातली दहशत त्यांनी मोडून काढली होती. तीच अपेक्षा घेऊन आम्ही या ओला साहेबांकडे आलो आहेत. तर या ठिकाणी आम्हाला सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल अशी आम्ही या ठिकाणी इच्छा ठेवतो. थांबतो.